आत्ताच आपण ज्यांना ऐकलं असे आजचे प्रमुख पाहुणे माननीय मनोजजी शिरोडकर साहेब विशेष गोष्ट म्हणजे आत्ताच आमच्या चर्चेतून आम्हाला समजलं की आम्ही दोघं एकाच कॉलेजचे आहोत दोन्ही इंजिनियर आहोत एम आय टीमध्ये मी एक वर्ष होतो नंतर मी भारतीय विद्यापीठमध्ये गेलो कारण मला केमिकल इंजिनिअरिंग करायची होती आणि ते एम आय टीमध्ये होते म्हणजे तसे ते आणि ते एम आय टीची जी, जी पहिली बॅच होती त्याचे विद्यार्थी आहेत आणि मी त्यांचा ज्युनियर आहे म्हणजे आधी ते झाले बी मग मी झालो त्यामुळेच आधी भाषणाला ते आले आणि नंतर मी आलो <laughs> त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आत्ता जर डिजिटल युग आहे आणि त्याच्यामुळे पत्रिका लग्नाची पत्रिका बाहेर डिझाईन होते त्यांच्या लग्नात डान्स शिकवायचं काम बाहेर देशातल्या मुली करतात नंतर इन्स्ट्रुमेंटची चीप म्हणजे आमचे पण वॉटर पार्क किंवा अम्युजमेंट पार्क जे आहे पुण्याला लोणावळ्याला तर त्याची चीप म्हणजे त्या जर्मनीचे इक्विपमेंट आहेत तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही बिघाड झाला तर ते लोक तिकडून हँडल करतात थोडक्यामध्ये त्यांनी अशी उदाहरणं दिली की आता भारतातले काम परदेशातले लोक करत आहेत म्हणजे जसं आपण काही वर्षापूर्वी इंग्रज आपल्यावर राज्य करत होते तसं होतं का काय असं त्यांनी सांगितलं परंतु त्यांनी एक गोष्ट सांगितली नाही की त्यांचा देखील माल ते बाहेर देशात विकत आहेत म्हणजे आता हे विश्व किंवा भारत रशिया चायना अमेरिका असं वेगळं नाही तर आता ही ग्लोबल कॉन्सेप्ट आहे आणि आपण जितके पुढे जाऊ स्काय इज द लिमिट असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आज आपल्याला मधुकर ब्राह्मणकर साहेब हे ही जी आपली वाणी समाजाची ही संस्था आहे त्याचे ते चार्टर अध्यक्ष आहेत म्हणजे पहिले अध्यक्ष ज्ञानेश्वरजी धामने साहेब आत्ताच मी बी एन आय नाशिकची एक संस्था आहे तिथे गेलो होतो त्याचे ते चार्टर प्रेसिडेंट आहेत त्यानंतर संजयजी येवले साहेब हे देखील आपले माजी अध्यक्ष आहेत आणि भूषणजी महाजन आत्ता ज्यांना आपण ऐकलं सुरुवातीला प्रास्ताविक केलं अतिशय सिन्सिअर व्यक्ती म्हणजे मी त्यांना लायन्समुळे मी त्यांना ओळखतो ते एका लायन्स क्लबमध्ये यावर्षी सेक्रेटरी आहेत पुढे जाऊन प्रेसिडेंट होतील अतिशय सिन्सिअर तसा तुमचा वाणी समाज हा मला लायन्समुळे माहिती पडला कारण की राजेशजी कोठावते हे जे आपल्या नाशिकमधले आहेत त्यांचाही आज सत्कार आहे आणि ते पुढच्या वर्षी आमच्या लायन्सचे पुणे नगर नाशिक हे जे दीडशे क्लब आहेत त्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होणार आहेत आणि आपला हा वाणी समाज जो आहे तो तसा नाशिक पाचोरे चाळीसगाव धुळे येथे हा एकवटलेला आहे आणि त्यानंतर मग पुणे मुंबई येथे पुढे जाऊन ते स्थायिक झाले आणि एक प्रकारचा व्यवसाय या सगळ्यांनी मोठा केलेला आहे म्हणजे मला भूषणजी म्हणत होते की त्यांच्या वर्षी म्हणजे ते जे तीन चार वर्षापासून ते आत्ता अध्यक्ष आहेत तर जवळजवळ नव्वद लाख रुपये फंड रेझिंग वेगवेगळ्या वेग गोष्टींच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे हे पुस्तक जे लिहिलं त्याच्यामध्ये पंचवीस लाख रुपयाचं फंड त्यांनी केलेलं आहे आणि इतकंच नव्हे तर ज्या पंचेचाळीस व्यापारी म्हणजे जे आपले वाणी समाजातले उद्योजक आहेत त्यांच्या प्रेरणादायी कथा याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे हा फोर मो फार मोठा साठा आहे म्हणजे जस्ट सुरुवातीचं त्यांनी दाखवलं प्रदीपजी कोठावदे साहेब इथे उपस्थित आहेत त्यांच्याबद्दल माहिती दिली की त्यांनी कसं झिरोतून ते हिरो झाले शून्यातून विश्वनिर्मिती केली तर जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटेल की बरेच प्रॉब्लेम येत आहेत आपल्या व्यवसायात तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा तुम्हाला हे पुस्तक फार मोठी प्रेरणा देऊन जाईल तसा मी माहेश्वरी समाजाचा आहे म्हणजे मारवाडी समाज आणि मी तुमच्या येथे गेस्ट म्हणून आलेलो आहे परंतु तुम्हाला सांगण्यास मला आनंद होईल की माहेश्वरी समाज आम्ही देखील राजस्थानात आम्ही वाणी समाज आम्हाला म्हटलं जातं फक्त जसं उत्तर भागात व ला ब म्हणतात म्हणजे वसंतला बसंत म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला तिथे वाणी म्हणतात म्हणजे बाण्या म्हणजे थोडक्यामध्ये मी बाहेरच्या समाजाचा नाही तर तुमच्याच समाजातली एक व्यक्ती आहे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपले फॅमिली म्हणजे आपले फॅमिली पर्सन आणि मित्र याच्यानंतर सगळ्यात जवळ जे असतो तो म्हणजे आपला समाज असतो आपण आपल्या समाजामध्ये हे सगळ्यात जास्त कम्फर्ट आपल्याला वाटतं त्यामुळे आपण मुलगी देखील आपल्या समाजात देतो मुलगी देखील आपल्या समाजातून आणतो म्हणजे जे लग्न होतात कारण की एक प्रकारचं कम्फर्ट लेवल आपली आपल्या समाजात असते आणि हा जो समाज असतो तो त्याच्यामध्ये अतिशय हुशार लोक असतात मिडियम असतात आणि काही साधारण असतात परंतु जेव्हा आपण एक समाज आपल्या डोळ्यासमोर आणतो तेव्हा तो ॲव्हरेज म्हणून आपल्या त्याचा ॲव्हरेज आपल्यासमोर येत असतो त्यामुळे जेव्हा आपण फार मोठे उद्योजक होतो तेव्हा कधीकधी आपण आपल्या समाजापासून दूर नकळतपणे दूर व्हायला लागतो परंतु ही गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या संकटकाळी आपल्या मदतीला सगळ्यात आधी येतो तो, तो म्हणजे आपला समाज मला अनेक आपल्या या समाजात आपली ही जी संस्था आहे त्याच्या मला पॉलिसीज त्यांनी सांगितल्या की तीन हजार रुपये वन टाईम आपली एंट्री फी असते म्हणजे सभासद फी आणि आपल्या या सभासदापैकी कोणीही व्यक्ती अकस्मात म्हणजे आता आपल्याला अकस्मात मृत्यू पाहणं हे काय नवीन नाही करोनामध्ये बरेच गेले आजकाल युवांनाही लगेच अटॅक येतो कोण कधी जाईल भरोसा नाही परंतु आकस्मिक रित्या मृत्यू आल्यास पन्नास हजार रुपयाची डायरेक्ट मदत ही आपल्या या संस्थेचं किती म्हणजे एक प्रकारचं इन्शुरन्स बऱ्याचदा आपण इन्शुरन्स पॉलिसी काढलेली नसते परंतु अशावेळी पन्नास हजार रुपयाची मदत होणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि अशा अनेक गोष्टी या संस्थेतून होतात त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो मी लहानपणीपासून आता मी तुम्हाला सांगितलं की आमचा समाज तुमचा एकच आहे त्यामुळे बोलायला हरकत नाही मी लहानपणीपासून एक कविता ऐकायचो बी सी मर्डेकर यांची गणपतवाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काळी आणि म्हणायचा की या जागेवर बांधीनं मी एक माडी तर त्याला हसायचे की हे फक्त मुंगेरेलाल के सपने आहे का परंतु हे सपने नव्हते तर हे ध्येय होतं इट वॉज द गोल आणि आज आपण ज्या पंचेचाळीस गोष्ट लोकांची यशोगाथा या पुस्तकात लिहिलेली आहे तर यांनी हे ध्येयच पाहिलेलं आहे यांनी हे स्वप्न पाहिलेलं आहे की या जागेवर बांधीन मी एक माडी आणि त्यांनी शून्यातून ही विश्वनिर्मिती केलेली आहे आणि हे फार कठीण असतं म्हणजे जेव्हा आपण शून्यातून विश्वनिर्मिती करतो तेव्हा आपण कोणाच्या रांगेत जातो बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट शून्यातून विश्वनि विश्वनिर्मिती यांनी केलेली आहे मार्क झुकरबर्ग म्हणजे फेसबुक शून्यातून विश्वनिर्मिती केलेली टीम जॉब्स ॲपल शून्यातून विश्वनिर्मिती केलेली त्यामुळे जे लोक शून्यातून विश्वनिर्मिती करतात त्यांची व्हिजन ही ब्रॉड असते आणि हे हाय रिस्क हाय रिटर्न्स म्हणजे आपण म्हणतो की जी व्यक्ती हाय रिस्क घेते बिझनेसमध्ये त्यांना हाय रिटर्न मिळतात तसं आपण बघतो क्रिकेटमध्ये जो ओपनिंग बॅट्समन असतो त्याला हाय रिस्क असते कारण तो बॉल नवीन असतो त्यामुळे तो स्विंग होतो पिचची आयडिया नसते सकाळच्या वातावरणाची आयडिया नसते त्यामुळे बॉल कसा वळेल सांगता येत नाही कुठे उंच उडेल सांगता येत नाही आणि ओपनिंगचे बॉलर जे असतात ते एकदम फास्ट बॉलर असतात म्हणजे त्यांचा बॉलही दिसत नाही अशी हाय रिस्क असते परंतु त्यांना रिटर्न काय मिळतो ओपनिंग बॅट्समनला तर सगळ्यात जा जास्त रेकॉर्ड्स हे ओपनिंग बॅट्समनच्या नावावर आहेत कारण त्यांना जास्त ओव्हर्स त्यांना खेळायला मिळतात सचिन तेंडुलकर ओपनिंगची रिस्क घेतली परंतु सगळ्यात जास्त रन केलं आहे सुनील गावस्कर शेहवाग मार्टिन गुप्टील हे सगळे ओपनिंग बॅट्समन आहेत त्यांनी हाय रिस्क जीवनात घेतली बॅटिंगमध्ये कारण क्रिकेट इज रिस्क परंतु हाय रिटर्न्स म्हणजे जास्तीत जास्त रेकॉर्ड्स आज त्यांच्या नावावर आहे त्यामुळे आपण आपल्या व्यवसायात किती हाय रिस्क घेऊ तेवढं आपल्याला हाय रिटर्न मिळतं दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की सिस्टीम आपण आपल्या बिझनेसमध्ये एक सिस्टीम करायला पाहिजे आणि ती सिस्टीम एकदा आपण केली की वी हॅव टू फॉलो इट आपण कुठल्याही स्तरावर असेल तरी ती सिस्टीम आपण फॉलो करायला पाहिजे मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो रतन टाटा यांचं तुम्ही जर शंभर युवकांना विचारलं की तुमचा आवडता बिझनेसमन कोण तर ते सगळे म्हणतात की सत्तर टक्के म्हणतात की रतन टाटा माझे पण आवडते बिझनेसमन आहेत एकदा मी थोडे दहा मिनटं बोलतो एकदा ते हेलिकॉप्टरमधून जात होते आणि हेलिकॉप्टर त्यांचा थोडासा बिघाड आला आणि म्हणून त्या पायलटने हेलिकॉप्टर एका प्लेन जागेवर त्यांनी आणून उभा केला तुम्हाला माहिती आहे की रतन टाटा शंभर कंपन्यांचे मालक आहेत त्यांचे प्रत्येक ठिकाणी अनेक डीलर्स आहेत तर लगेच तो, लगे तो मेसेज डीलर्सना कळवण्यात आला लगेच डीलर्स सगळे आले धावत आले तिथे आणि त्यांनी सांगितलं पायलटनी की किमान सहा ते आठ तास हा हेलिकॉप्टर रिपेअर करायला ला लागेल मग रतन टाटा म्हटले की आपल्या जवळ एखादा प्लॅन्ट असेल तर तिथे आपण जाऊ आता टाटांचे प्लॅन्ट सगळीकडे आहेत त्यामुळे जवळच एका प्लॅन्टमध्ये त्यांना नेण्यात आलं आणि सगळा फोज फाटा घेऊन ते तिथं गेले गेटवर थांबले आणि वॉचमनला सांगितलं एका डीलरने पळत जाऊन की गेट उघडा कंपनीचे मालक आलेले आहेत तर तो वॉचमन म्हटला की तुमच्याकडे गेटपास आहे का म्हणजे आत जाण्याचं परमिशन पत्र आहे का एकतर ते पाहिजे किंवा दुसरी दुसरी गोष्ट मला सांगण्यात आलेली आहे की आतून फोन यायला फोन यायला पाहिजे अधिकाऱ्यांचा तर मी त्यांना सोडू शकतो मग त्या डीलरने सांगितलं की अरे ते कंपनीचे मालक आहे अचानक हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला त्यामुळे ते पत्र वगैरे काही नाही त्यांच्याकडे तर तू त्यांना सोड तर तो म्हटलं नाही इथली ही सिस्टीम आहे मला आतून तुम्ही फोन करायला लावा मग मी गेट उघडे थोड्या वेळात एक अधिकारी धावत धावत आतून आला त्यांनी त्याला सांगितलं अरे बाबा गेट उघड आपल्या कंपनीचे मालक आलेले आहेत मग त्याने गेट उघडलं आणि त्या अधिकाऱ्याने त्या वॉचमनकडे असं जरा खुनशीने पाहिलं की तुझ्यामुळे मला पळ पळ पळत यावं लागलं आणि आपल्या मालकांचा हा अपमान तू केला जरा तुला याकडे बघतो असं त्यांनी फक्त पाहिलं आणि मग र रतनजी टाटा आत आले मग ह्या वॉचमनला थोडं टेन्शन आलं की इतके मोठे मालक इतक्या गाड्या आत आल्या आणि मी ह्यांना अडवलं आणि हा अधिकारी मला रागाने पाहून गेला आता माझं काही खरं नाही तो टेन्शनमध्ये होता आणि थोड्या वेळाने त्याला आतून फोन येतो की तुला बोलवलं आहे आत हॉलमध्ये त्याला अजून थरकाप होतो त्याचा घाम फुटतो आता माझं काही खरं नाही आणि मग तो हॉलमध्ये जातो आणि हॉलमध्ये गेल्यावर त्याला आश्चर्य वाटतं की रतनजी टाटा त्याचं वेलकम करतात त्याला बुके देतात आणि सगळ्यांना सांगतात की ह्याने कंपनीच्या मालकासारखं का का काम केलं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट जी काही सिस्टीम येथे केलेली आहे आपण वरतून जी सिस्टीम केलेली आहे त्याचं ह्याने पालन केलं ही सिस्टीम ब्रेक केली नाही आणि अशा प्रकारे जर आपण वेगवेगळ्या वेग सिस्टीम केल्या आणि ते ब्रेक आपण केल्या नाही मग तो कुठल्याही स्तरावरचा असो तर नक्कीच आपली कंपनी ही अजून प्रगती करेल हा फार महत्त्वाचा मेसेज रतनजींनी दिला आणि त्यामुळे आपण आपल्या बिझनेसमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम या करायला पाहिजे आज आपण व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये आपण बऱ्याचदा आपण बघतो की शंभर टक्के आपला फोकस असतो म्हणजे त्याचं चेक पण आपण देतो बँक वसुली पण झाली का नाही आपण बघतो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला वाटतं की मीच हे करू शकतो आणि मग आपण तिथेच बसून राहतो परंतु तुम्ही पाहिलं असेल की मॅक्डॉनॉल्ड ही कंपनी असेल किंवा या ज्या चेन कंपन्या आहेत तर त्या एक प्रकारची सिस्टीम करतात त्याच्यामध्ये कदाचित त्या युनिटमध्ये त्यांना म्हणजे आपण जर स्वतः बिझनेस बघत असू तर आपल्याला तीस टक्के प्रॉफिट होतो आणि आपण जर ती सिस्टीम करून दिली आणि आपण तिथे गेलो नाही तर आपल्याला कदाचित दहा टक्केच प्रॉफिट होईल परंतु अशा प्रकारचे रिप्लिका आपण दहा ठिकाणी करून दहा टक्के प्लस दहा टक्के प्लस दहा टक्के असा शंभर टक्के प्रॉफिट आपण करू शकतो <laughs> त्यामुळे या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की आपण आपल्या व्यवसायाची चेन करायला पाहिजे आम्ही पण सुरुवातीला शिर्डीला वॉटर पार्क केला होता त्यानंतर आम्ही लोणावळ्याला केला मग शिर्डीला परत साई तीर्थ केलं मग लोणावळ्याला आम्ही अम्युजमेंट पार्क केलं आता आम्ही इंदोरला आणि अहमदाबादला आम्ही वॉटर पार्क करणार आहोत म्हणजे आपण एक प्रकारचा व्यवसाय तिथेच थांबून नार आता था, तो सेम कॉपी अँड पेस्ट आपण दुसऱ्या ठिकाणी केला तर आपला व्यवसाय हा मल्टिप्लाय होण्यास मदत होते आ सूत्रसंचालक फार छान करत आहेत त्यांनी एक गोष्ट सांगितली की करोनामुळे आम्हाला फार प्रॉब्लेम आले पहिली गोष्ट तर मी भूषणजीचं अभ अभिनंदन करेन की करोना असतानाही त्यांनी पुस्तिका वेळेवर छापली दोन वर्ष लागले परंतु ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आज करोना आहे आपल्या व्यवसायात असे अनेक प्रॉब्लेम हे पाय पदोनपदी हे आपल्याला येत असतं आणि आधीपासून आपल्याला माहिती आहे की हनुमानजीनी लंकेवर स्वारी केली उड्डाण केलं त्यांना काय प्रॉब्लेम आले नाही का पहिली परीक्षा त्यांची सरस्वतीनेच घेतली म्हणजे देवांनी त्यांनी देवांनी सांगितलं त्या मैनाक पर्वताला की तू मध्ये नंतर सुरसा राक्षसीन तिला सांगितलं की मध्ये ये आणि खाण्याचा प्रयत्न कर आम्हाला बघायचं आहे की हा यशस्वी होईल की नाही याची परीक्षा घ्यायला पाहिजे आणि अनेक परीक्षामध्ये पास होत शेवटी लंकेवर त्याने स्वारी केली म्हणजे पदोनपदी आपल्याला प्रॉब्लेम येणार आहेत कुठलाही बिझनेस असो आपण म्हणतो की राम लक्ष्मण हे विष्णूचे अवतार आहेत मग त्यांना काय प्रॉब्लेम राम याचं राज्याभिषेक होणार होता दुसऱ्या दिवशी सकाळी परंतु आदल्या दिवशी कैकेईंने त्यांना वनवासात पाठवलं मग अनेक प्रॉब्लेम आले आपल्याला माहिती आहे श्रीकृष्ण विष्णूचा दुसरा अवतार त्यांचा जन्म कुठे झाला जेलमध्ये झाला जन्म झाल्यावर त्यांना न्यायचं होतं गोकुळात मध्ये यमुना निधी नदी आली मग पुतना राक्षसीन आली तुम्ही जितकी कठीण परीक्षा द्याल तितकं मोठं यश आपल्याला मिळणार आहे आणि याला हिंदीत म्हणतात की कुदरत इंतहान लेता आहे त्यामुळे आज तुम्हाला करोना येईल मनोज सरांनी सांगितलं की करोना आज आला आपल्याला याच्यातून बोध घ्यायला पाहिजे की आपला सेविंग असं पाहिजे की भविष्यात असे काही करोना आले तरी आपण छाती ताणून त्याला समोरा जायची ताकद आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे फार वेळ घेणार नाही कारण की मी पण टाईप मॅनेजमेंट हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मार्क झुकरबर्ग हा आपल्याला माहिती आहे की फेसबुकचा मालक आणि त्याला तुम्ही पाहिलं असेल की कायम ग्रे टी शर्ट आणि ब्ल्यू जीन्स असा त्याचा पोशाख असतो तुम्ही कधी बघा गुगलमध्ये आत्ताही पाहिलं तर एकच टाईपचा फोटो असतो तर एका इंटरव्ह्यूत त्याला विचारण्यात आलं की तू नेहमी एकाच प्रकारच्या ड्रेसमध्ये का असतो तुम तुम्ही तर बिलियनर आहात तुमच्याकडे बरेच सूट असायला पाहिजे तर तो म्हटलं की त्याच्यामुळे दोन गोष्टी झाल्या मी वेगवेगळ्या मॉलमध्ये जायचो माझ्या पत्नीबरोबर आणि मग मा, मला पण वेगवेगळे वेग वेग सूट घ्यावे लागायचे तोही खर्च व्हायचा आणि मी गेल्यावर माझ्या बायकोलाही बऱ्याच काही गोष्टी घ्याव्या लागायच्या आता मी ब्ल्यू टी शर्ट आणि जीन्स घालतो त्यामुळे मी तर कधी मॉलमध्ये जातच नाही माझा वेळ वाचतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की एकदा रेडी झालो सकाळी की अर्धा तास माझा आज कुठला सूट घालायचा कुठला टाय घालायचा काय घालायचं ह्याच्यामध्ये जायचा आता माझा वेळ जात नाही मी फक्त ब्ल्यू टी शर्ट आणि जीन्स घालतो आणि मी कामाला लागतो आणि माझा ड्रेस माझा युनिफॉर्म ही माझी ओळख नाही तर माझा चेहरा ही माझी ओळख आहे <laughs> म्हणजे त्यांनी छोटंसं उदाहरण दिलं परंतु वेळ आपण कसा वाचवतो हे त्याच्यातून त्यांनी दाखवून दिलं इफ वी रिस्पेक्ट द टाईम टाईम विल रिस्पेक्टस असं फार महत्त्वाचं वाक्य त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं शेवटची गोष्ट शेवटच्या ठिकाणी मी येतो की आपल्या आयुष्यामध्ये ॲप्रिसिएशन हे फार महत्त्वाचं आहे आज आपण इतकं मोठं उद्योग केला आपण आज पंचेचाळीस जणांचं ॲप्रिसिएशन आपण करणार आहोत येथून आपण एक प्रेरणा घ्यायला पाहिजे की आपलं आज ॲप्रिसिएशन झाल्यावर आपल्याला एक आनंद होतो आपल्याला एक प्रेरणा मिळते तशाच प्रकारचं ॲप्रिसिएशन आपण आपल्या व्यवसायामध्ये जी व्यक्ती आपल्यासोबत आहेत जे आपले एम्प्लॉईज आहेत आहे, त्यांचं ॲप्रिशिएशन वेळोवेळी आपण करायला पाहिजे आपल्याला फोन आला आपल्याला सांगितलं की मी असं असं केलेलं आहे त्याला लगेच थँक्यू सांगा वेल डन असं सांगा एक एक शब्दात आपण ॲप्रिशिएट करतो तेव्हा त्याचं कौतुक होतं आणि तो अजून कामाला ला लागतो आपण लहानपणीपासून एकच गोष्ट शिकलेलो आहे आपण रांगतो मग आपण चालतो मग आपण कविता बोलतो याच्यामागे कारण असतं आपल्या आईचं आपण आपली आई आपल्याला प्रत्येक गोष्टीला ॲप्रिशिएट करत असते आपले वडील आपल्याला ॲप्रिशिएट करत असतात आणि त्यामुळे आपण शिकता शिकता एक दिवस एक मोठा उद्योजक होतो आणि त्यामुळे आपल्यालाही आपल्या कंपनीमध्ये आपले जे एम्प्लॉईज आहेत त्यांचं ॲप्रिसिएशन आपण नेहमी करायला पाहिजे आणि आज आपल्याला समाजाने आपल्याला ॲप्रिशिएट केलेलं आहे कारण की समाज हे आपल्याला देणं लागतं आणि त्याचप्रमाणे आपणही आपल्या समाजाला आपण फार मोठं देणं लागतो कारण की आपला समाज हीच आपली ओळख असते त्यामुळे जेव्हा आपण मोठे होतात मोठा व्यवसाय करतात चांगला पैसा कमवतात तेव्हा आपली ही जबाबदारी पहिली असते की आपल्या समाजातील जे इतर घटक आहेत जे साधारण घटक आहेत त्यांना आपण मदत करायला पाहिजे आणि आपण पुढे जाता जाता त्यांनाही आपण पुढे न्यायला पाहिजे हे फोर फार मोठी जबाबदारी हे आपल्या ह्या संस्थेचे सर्व आपले वाणी समाज सन्मित्र मंडळ ही फार मोठी जबाबदारी हे आज पार पडत आहेत मी त्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या सर्व सभासदांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो मला आज तुम्ही येथे बोलावलं आणि आपल्याबरोबर बोलायची चर्चा करायची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्या संजो सं, संयोजकांचं मी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद